मराठवाड्यातील मराठा आरक्षणावर आम्ही जे उपोषण सुरू केलं होतं, गेल्या 14 दिवसापासून ते उपोषण होतं. यावेळी शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ते सोडवण्यात आलं. याबद्दल आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी राजेश्री उमरे यांच्याशी संवाद साधला, पाहूयात. नमस्कार. गेल्या 14 दिवसापासून क्रांती चौकामध्ये उपोषणाला बसलेल्या राजश्री उमरे यांना सध्या सिग्मा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. त्यांनी मराठा समाजातील मुलांसाठी मोफत शिक्षण, EWS यासाठी आणि गॅजेट यासाठी ते या तीन मागण्यासह ते उपोषणाला बसले होते. आणि काल दीपक केसकर हे त्यांना भेट देऊन गेलेले. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की या भेटीदरम्यान दीपक केसकर मंत्री यांच्याशी काय चर्चा झालेली, काय सांगाल ताई आपण. काल दीपक केसकर आपले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आपल्याला भेटून गेले, यामध्ये आपली काय चर्चा झालेली आहे? जी आमची प्रमुख मागणी होती की मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेब सुद्धा सकारात्मक त्यांनी सुद्धा विचार केलेला आहे. आणि काल जे मुख्यमंत्री साहेबांचं शिष्टमंडळ आलेलं होतं, त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की जे आंदोलन गेल्या वर्षभरापासून चालू आहे, असे असणारे आपले मनोजदादा, त्यांचं शिष्टमंडळ व आमच्या शिष्टमंडळासोबत एकत्रितपणे चर्चा करून या विषयावरती येत्या काही दिवसांमध्येच लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल. व जो EWSचा विषय होता, EWSमध्ये पोलीस भरतीमध्ये ज्या मुलांचं नुकसान झाले, जे 450 मुलांचा प्रश्न होता की ज्यांना भरती प्रक्रिया EWSमधून झालेली आहे, त्यांचा विषयसुद्धा त्यांनी मार्गी लावलेला आहे, त्यांनासुद्धा मान्यता देण्यात येणार आहे. त्याचनंतर शेतकरी कामगारांच्या मुलांचं जे मोफत शिक्षणाचा विषय होता, त्यामध्ये 8 लाखांपेक्षा ज्यांचं कमी उत्पन्न आहे, त्यांच्या मुलांचं शिक्षण सुद्धा मोफत करण्याला त्यांनी मान्यता दिलेली. पण आपण गेल्या 14 दिवसापासून जे उपोषण करत आहात, त्या उपोषणाला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आपल्यावर आरोप प्रत्यारोप झालेले आहे की आपण हे आंदोलन कुठेतरी मॅनेज आंदोलन आहे, असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे. याकडे आपण कसं बघतोय, किंवा त्यांची काही नावं आपण सुद्धा जाहीर करणार आहात? ज्यांनी आरोप प्रत्यारोप केले त्या सर्वांची एक विशेष यादी आम्ही बनवलेली आहे. कारण की कुठल्याही व्यक्तीवरती पोस्ट करताना सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ज्यांनी आमच्या वैयक्तिक आयुष्यावरती, माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या आयुष्यावरती ज्यांनी प्रश्नचिन्ह उभा केले, बदनाम करण्याचा प्रयत्न केला, या सर्वांच्या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे, यांचा बोलविता धनी जो आहे, त्याच्या सहितची आम्ही यादी बनवलेली आहे. लवकरच मुख्यमंत्री साहेब 17 सप्टेंबरच्या निमित्ताने मराठवाड्यामध्ये येणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्याच्या नंतर आम्ही ती यादी त्यांना सुद्धा देणार आहोत. व आम्ही कमिशनर साहेबांना सुद्धा विनंती करणार आहोत की यांच्यावरती लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी. उद्या 17 सप्टेंबर आहे, मुख्यमंत्री शहरात येणार आहेत, आपल्याला भेटणार येणार आहे का? काही चर्चा झालेली का त्या संदर्भामध्ये? या संदर्भात आणखीन काही चर्चा झालेली नाहीये, झाल्यास आपण कळूच. तर आपण बघितलं की या होत्या राजश्रीताई उमरे यांनी गेल्या 14 दिवसापासून जे उपोषण सुरू केलं होतं, त्या संदर्भात काल एक शिष्टमंडळ सुद्धा यांच्याशी चर्चा करून गेलं. यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश येईल असं वाटतं. मी रवींद्र सुरडकर, छत्रपती संभाजीनगर.